हिंदी में चुपका चुपका से बात करते हैं, कुछ तो काम पड़े तो बस बात करते हैं। बच्चे 72 के पहले 3 हुए थे, 72 के पहले 3 बच्चे, 3 बच्चे हुए थे। तो ऐ पर हमें लगना लाल तो होगा पाण्यात असे बारीक असल्या ते लेकर मरला लेतर कोणतं सांगत होत लेकरो मरला ले ह्याचं आधी लग्न कर, मग त्याचं लग्न केलं की लेकर वाचकी उमर आपकी उमर याद नाही हे उमर की काही कोण याद रेती 20-25 होगी 25 को कैसा मानेगी 3 बच्चे हुए थे। तेव्हा मला हे सुंटांचं मास्तर होत सैतपूरला शिकवायला, 12 गावचे तळे काढला 72 12 गावचे, मग 7 हुए थे म्हणजे 7 बच्चे, हा 3 मरे 4 रे मी कुठं चुकून जाणार नाही देशात गेले ते हरवले तरी हरवू द्या पण परत येतो परत येणार तुम्ही कळतंय बघा। रामकृष्ण हरी मंडळी, मी आदित्य भागवत आपलं डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मी सध्या लातूर येथे आलेलो आहे, येथे अखंड हरिनाम सप्ताह तसेच संगीतमय शिवकथेचं आयोजन केलेलं आहे श्री क्षेत्र कानेगाव जिल्हा लातूर तालुका शिरूर अनंतपाळ या ठिकाणी। तर येथे माझे मित्र दिलीप महाराज भंडारकोटे यांचे यांच्या आईचे हे वडील आहेत, हे आजोबा, तर यांचं वय साधारण जवळजवळ 100 आसपास वय असेल। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी ते जीवन त्यांनी जगलेलं आहे, त्यांचं वय काय, लग्न कधी झालं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। बाबा नमस्कार। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हा तुमचं नाव सांगा। माझं नाव बांधास माणिकराव बिराजदार। हा तुमचा जन्म कुठे झाला? चौलीपूर गेला। हो ना, कुठं आलं ते? सिद्धेश्वर बेट का? त्याच्या मधून आहे। अच्छा, आणि बरं तुमच्या बद्दल मला आता माहिती सांगा, तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न 72 पहिले झालं, 1972 म्हणजे तो दुष्काळ पडला होता 1972 त्याच्या आधी। त्याच्या आधी मी काय तर 10-5 वर्षाच्या पहिल्याच्या 1972 च्या 10-5 वर्ष। आणि तुमचं जर लग्न कधी झालं, तुमचं वयाच्या काही माहित नाही, तेव्हा कशाला जाणते माणूस, तेव्हा हे नव्हतं म्हणजे तुम्ही कधी छोटे होते का? लग्नाला गेले म्हणजे किती 10-5 वर्ष? 25 धरा, 20 धरा, 20 तर धरा, 20 पहिलं लग्न काही पाण्यात लग्न व्हायचे, पहिलं जुन्या काळात पाण्यात लग्न व्हायचे होत होते पण आम्ही लग्नाला आलतो हो का, होत होते पाण्यात असे बारीक असल्या ते लेकर मरला लेतर कोणतं सांगत होत लेकर मरला ले ह्याचं आधी लग्न कर, मग त्याचं लग्न केलं की लेकर वाचत होते। मग आमच्यातच ते सुतारा ते येसो म्हणायचं पाण्यातच होत माहिला खान पेट होत जुने दिवस, हा त्याचं लग्न केलं तेव्हा लेकर वाचली ते होत। सगळे तसे करीत नव्हते, लेकर मरणारे तुम्हाला महात्मा गांधी आठवतात? महात्मा गांधीजी माहित आहे तो, तेव्हा पर आम्ही बारीक होतो, बारीक म्हणजे कळत होत कळत होत आपला भारत स्वतंत्र झाला 1948 साली, ते सगळंच माहित आहे हो, पण बारीक होतो मी, बारीक होतो पण त्या काळातच हे टोप्या निघाल्या होत्या महात्मा गांधी गांधी टोपी, तेव्हा आम्हाला टोप्या ते खपाचे येतात हो मागून आल्या होत्या ते टोप्या गोंड्याच्या होत्या पहिल्या, हा एवढे एवढे लांब गोंडे होते इथं माग इतर गोंडे होते इथे गोंडे बाहेर इथं पडत होते गोल होत्या गोल गोल असं गोल गोल टोपे असं, हा मागून आले हे गांधी टोपी, हा पहिला आम्हाला केस होत्या बारीक होतो पंडित जवाहरलाल नेहरू वाटतात, हा पाहिले तुम्ही त्यांना पाहिला हो, मग तेव्हा होत्या म्हणणार नाही का ते टोप्या होत्या पंडित जवाहरलाल नेहरू, हा पाहिला तेव्हा आल्या होत्या हे टोप्या, तेव्हाच्या आल्या होत्या हे टोप्या, तेव्हा टोप्या निजामच्या काळात होत्या ते टोप्या आम्हाला,
अशा गोल टोप्या हा निजामांच्या काळात हा मग ते झाल्या पंडित नेहरू आल्या आणि टोप्या आल्या अच्छा अशा झाल्या बरोबर आणि आता तुम्हाला अजून काय आठवत पाठीमागच जालियनवाला बाग हत्याकांड घडला तो आठवतो का तो जालियनवाला बाग हत्याकांड माहित आहे का म्हण ते तुम्ही रात्री सांगितलं ना काय सांगितलं रात्री रात्री कुठल्या काळात तिने तरी बोलले ना ते हे झालं तर अक्षनच्या अक्षन हा अक्षन अक्षन हा अक्षनचा मुसलमान लोकांना मारले हा ते कधी ते अक्षन मध्ये अक्षन म्हणजे ते पहिलं काय झालं आता ह्या देशामध्ये ते मुसलमान लोक आपणाला बाहेर येऊ देणार गेले अच्छा हिंदू लोकांना बाहेर येऊ देणार गेले बाहेर येऊ देणार गेल्यावर एक चाललं महिना 15 दिवस त्याने हे तुमचे गुरु माईची पालखी बाहेर नेऊ देणार गेले पोळ्याला बैल फिरू देणार गेले बैल घरातच पूजा पालखी मठातच पूजा बाहेर यायचं नाही माणसाला मारायचं मुसलमान लोक ताप दिले मुसलमान लोक ताप दिले अच्छा जोधपूर फिरली बदलले आपले लोक बदलायचे जवळ जवळ मुसलमान मारायचं सुरू केलं की उगन नड्डे तोडून बेपत्ता टाकला हो उगन नड्डे तोडल्याने टाकला झोदारी पाणी ते वडे भरून जायचं पाणी बाहेर निघू द्यायचं पाणी एवढी पाणी प्यायला मिळत नव्हतं माणसाला हो घराच्या बाहेर हे दार लावूनच राहायचं मुसलमान लोकांचं पोरग एवढं जर असलं तर त्याला काढायचं आपल्या लोकांना ते चाललं पोळ्यापासून दिवाळी झाली त्यात ते लोक भिवून कुटुंबी अडचणीनं जाळी झोडपात ह्या देशात मोड बक्कळा जाळ्या बक्कळ तिथं जाऊन खुपसायचो रात बी इळवी वरून तर पाणी खायला तर काही बी नाही असं करून मारल्याने मारले कोणी गरीब काही आपल्या लोकांनी सांभाळून घेतले झाकून घेतले दुसऱ्याला कळू देईनावणी झाकून लपवून ठेवले महिना 2 महिने ठेवले मग त्याच्यात वाचले ती मुसलमान ती अक्षनची गोष्ट आहे अक्षन म्हणजे तो कधीचा काळ तो नेमका लई वेळ झालं आता काहीतरी 80 वर्षाच्या पुढेच गेला असं 80 वर्ष अगोदर हा आता 72 झालं 52 वर्ष मग त्याच्या पहिलं लाचना होता आली अक्षण झाल्यावर लाचना आला अक्षण झाल्या काय तर 4 ते 5 वर्षात लाचना साहेब काय बी 100 पुढे 1-5-1-4-2 असं काय बी बोलत ह्यांची वय 100 वय त्यांचं क्रॉस आहे 100 पुढे आता अक्षयला मापल्यावर कळतंय बघा अक्षयन ते कितला झालं मला काही माहित नाही आम्हाला लिहा येत नाही पोसा येत नाही आता लिहणाऱ्या जुन्या माणसाला पोसावं लागतंय नव्याला तर काही बी माहित नाही तुमचं शिक्षण किती झालं शिक्षणच नाही त्यावेळी शाळा नव्हती का नव्हती आम्हाला ते खानगी होती आता हे कसं ती सरकारी शाळाच नव्हती कुटुंबी आता शेतीलाच काके खेड्याला कुटुंबी नव्हती हे सडक नव्हती एसटी नव्हती लेट नव्हती काही नव्हती पहिले शिकल्या पुण्या गाडीवर कोल्हापूरला स्वतः जाऊन येतात तुम्ही पहिले शिकले ते माझे खानगी आहे सगळ्या ते बी शिकल नाही 2 महिने शिकला इथे सैतपूरला आणि मग तुम्हाला वाचता येतं येत नाही 2 महिने काही तुम्हाला काही शब्द वाचते वाचता येतात कोणते तर कळत बघा काही एखादा शब्द मग असेल तर कळत थोडं कळत त्याच्या कारण शिक्षणच नाही की 2 महिन्यामध्ये किती शिकतय हो बरोबर त्यावेळेच शिक्षण चांगलं होत ते खानगी होत बिना कामाच ते परत खानगी म्हणजे काय या पारी लाईन ला चलायचं दुकानला कोण तर आता तुम्ही आलाव का नाही येडीओ करा हिंगा असंच कोण तर मास्टर आलेला त्याच्या पैसे शिकायचं खानगी म्हणजे झालं आणि त्यांना किती पैसे द्यायचे महिन्याला रुपया त्या गुरुजी 12 महिन्याचे 12 रुपये द्यायचे अच्छा म्हणजे तेव्हा हे सरकारी शाळा आहे का नाही ही शाळा नाही नव्हती म्हणलं नाही का आमच्यात बी नव्हती नव्हती
तेव्हा मला हे सुंटांचं मास्तर होत सैदपूरला शिकवायला. इथे सैदपूर येते. अच्छा, त्यावेळेस तुमचं तुम्ही जे किती रोज होता तुम्हाला तुम्ही काम करायचे? एक वर्षाचं तर असं. तुम्हाला किती पगार मिळायचा शेती कामाचा? रोज किती मिळायचा? रोज रुपया रुपया रोज पासून काढून गेलं का? चार आणि पन्नास पैसे होते की हो ना होते तेव्हा तेच होते. वीस पैसे, दहा पैसे, पाच पैसे, दोन पैसे, चार पैसे असलं होत. तेव्हा असलं नव्हतं. आणि तुम्हाला तो 72 चा दुष्काळ पण आठवत असाल? आई इथे काम केलं ह्या तळ्याला. आमच्या इथं पलीकडे एक तळ आहे. हो, या तळ्यावर आल्या तर चौनपूर घेऊन पाच बारा गावचे तळे काढला. 72 बारा गावचे, बारा गावचे तळे. हा, बारा तळे काढला. फादर तलाव, मोठे फादर तलाव. हा, आहे का? ते बी काढला. इथलं काढला. शेतपूरचे काढला. टिपराचं लय काढला. आमच्या तीन काढला. संपत्तीच्या वाडीला काढला. करवंदीला काढला. तिथं त्या पेट्यावाडीचं काढला. पुन्हा तळेगावचं काढला. ओलांडीचं काढला. बालाजीवाडीचं काढला. किती मोठे घर नाही ते? खूप मोठे का? म्हणजे पाच पाच एकर आणायचे. जरा हे करवंदीच 10 एकर उंबरग्याचं, हे करवंदीच. पुन्हा हे देवरगडच 10 एकर. अच्छा. पुन्हा हे सैदपूरच 5 एकर. आता हे आहे ते मोठा आहे काय? 70-80 एकर. नाही, ह्याला काढलं नाही मी. ह्याला नाही का? नाही. त्यावेळेस तुम्हाला किती पगार मिळायचा? पगार या देवरजनच्या तळ्याला 10 रुपये भेटत होते दिवसभराचे. दिवसभराचे? दिवसभराचे देवरजनच्या तळ्याला. ती हजेरी झाली 10 रुपये तेवढंच. ही बाकीची आमचं आम्ही अंगावर करतो. तो 5 रुपये मिळत होते इळात. काही तेव्हा सुगडी मिळायची खायला शासनाकडून. सुगडी जाणते. कोपांचे गहू मिळते. कोपांचे गहू. पुन्हा चौकात असले धोत्र. मी इथून याला धनबामापासून हप्त्याला चिट्ट्या देऊन गहू. ते पहिल्याच्या 9 साड्या बायवाला ह्यांच्या साड्या. एक एक देतो. एक साडी. अच्छा, ते इंदिरा गांधीने काढा. त्या इंदिरा गांधीचे काढा. आणि जी प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आली. ती प्लेग ते हळद बेमार येऊन मारायचे. अरे ते बेमारी माहित नाही. बेमारला मी जर माहिती नव्हतो. हा, ते पुन्हा झालं का? आधी आधी घडली होती ते. हवळ माहित आहे. बेमारी माहित नाही. हवळ माहित. हवळ म्हणजे कसं आले? संडास उलट्या. अच्छा, जुलाब. संडास उलट्या केलं. जुलाब. बेमारी एक रातच पसरली म्हण बेमारी ती. बेमारीतच मेली माझी आजी. माझी आजी पानंदाचं बाप चुलता. ह्या आठवडी तर दुसरी आठवडी त्याचे बाप पण चुलता. आमची आजी तवाच मेले दिवाळीच्या बेमारला. मी काही जन्मन नव्हतो. लय रोज ते काय तर शिजवण. 100-150 वर्षाची गोष्ट आहे. 100-150. मग आता आम्हीच चालाव 100 मग त्याच्या मी पहिल्याच बरोबर. अच्छा, आहे का? आता ते हवळ बेमारी आलेल्यातलं माणूस कुठं तरी एखादी असेल बघा. ते एवढं असेल तेव्हा असलेलं. आता आम्ही तर नाही. आमच्यातलं हे ना होतं बघा मारते मग हे कुंभार. हा, त्याला मात्र माहित त्याला म्हणतात. नाही नाही, त्याच्या त्याला माहित नाही तर का झालंय? तुम्ही काही काय काय कामं केलेले पहिले? काहीच नाही. ढोर राखायचं. शेतीत काम करायचं. तेव्हा शेंगा कापस कामाला जायचे का तुम्ही? नाही, तेव्हा घरीच करतो. तुम्हाला खायला होत का? खायला भंडाळ्यात कमी पिकत होती. ज्वारी होत नव्हती. काही बी खायचं.
वरया राळे हालक भरके जेवारी त्याचं मार्ग करून खायचं कवा भाकर करायचं असं बरबडे तरवट्याचा पाला तरवटा एवढी आंबाडीचा पाला रोज आणायचं 4 वाजायला उकडायचं शेरभर पीठ मध्ये टाकून तिंबून धपाट्या केलेली करून खायचं कथा होती ते का असं शिज वाया गेलं तर वरून गळायचं चुलीवर कन्या ठेवायचं वरील लपुंडाचं टोपलं पालत घालायचं बसायचं जागा नका घर पण नव्हते होते पण गळ्यात होते पाऊस आल्यानंतर गळ्यात पाऊसच नाही असं उघड नका हो ना असे सिमेंटचे घर नव्हते नव्हते आता निघाल्यात तेव्हा नाही आता आमच्या सुद्धा तेच घर आहेत माझ्या हातावर लेच येते हो पहिले काही जुने घर लागलेलेच काही माडीचे घर होते माडी वाडा होते हो पण ते सर टाकलेलेच होते असलं नव्हतं सिमेंट वाळू नव्हती अच्छा वाडे होते बरेचसे वाडे आहेत आमच्यात आहे ना आमच्यात गडीचा वाडा आहे आता आपलं हे कीर्तन आहे का हो तिथं नुसते हेच वाडे बाजूला बरेच जुने वाडे त्याच्या आधीकडे बाजूला काय बघा वाडा ते कसला वाडा आहे जुना वाडा जुना वाडा उंबर गेला आहे बघा करवंदीला बी असत हा ते करवंदीला तुम्ही कंपनी जात होते काही असं कारखान्यामध्ये ऊस तोडण्यासाठी ऊस तोडायची शेतात काम पहिले जुने लोक ऊस तोडायचे वेगळे आम्ही उभं कोण्याचा कोण बॅनर चल म्हणलं तर जायचे गाडी भरायला आम्ही कारखान्याला नाही तेव्हा कारखाने बी नव्हते नव्हते काके बाबा आपल्याला बघण्यात नाही बघा नाही ना त्यावेळेस साखर कशी गुळ गुळ पिठी पीठ ते साखर नव्हती पीठ पीठ कशाच बेसनच पीठ राहत आहे का तसलं पीठ होत होत त्याच याच ऊसाच ते कसं करायचं पीठ त्याच ते बेसन मध्ये कस करतो ते एवढे एवढे ढिगारे उगा ते बेसनच पीठ घेतले घ्यायचं खायला आणि गुळ गुळ बनतो का ते हातानं बनवाया ते गुळ आपलं आपणाला तिथे गुळ हे करायचे का दुसरे काढत होते आम्ही फक्त तेवढं ऊस तोडीत होतो गाळी तोडतो रस करतो रस करून दिलं का हे ऊस आहे का हे असे काही माणसं ऊस आणून द्यायचे आम्हासारखे तिथे कर्षे त्या कर्षे लावायचं रस काढायचं सगळं नांदीत नांद भरायची उलटून द्यायची गुळ एकजण शिजवल्यामध्ये गुळ घोटून ते कामांना बकेटे भरायचे हे करतो तो अच्छा आणि बी करता ते कर येत हो ना तुम्ही कुठं कुठं फिरलेले महाराष्ट्रामध्ये तसं नाही तिथल्या तिथं उभं 4 जाऊन नाही नाही पण आता नंतर तुम्ही देवदर्शन वगैरे केलं असेल ना फिरले असतील ना शिंगणापूर शनी शिंगणापूर अहमदनगर मध्ये मोठा महादेव आपला शिखर शिंगणापूर अच्छा मोठे महादेवाला ह्याने वर्षाला जात अजून बी हो मोठा मोठा देवी अच्छा वर्षाला एक बार दिंडीला जाता तुम्ही दिंडीचे लोक आला आता माघारी हो गेलती आमची सोन गेलती दिंडीचे नाही आम्ही मध्ये जायचं ह्याला चैतीला जायचं माघवारी माघवारी हा वर्षाला एक बार अच्छा तुमच्या गळ्यामध्ये माळे माळे म्हणलं गळ्यामध्ये माळ तुम्ही नॉनव्हेज खाल्लेलं कधी मटण खाल्लेलं का मटण ते नाही आमच्या ह्याच्यात तुम्ही खाल्लेलंच नाही अजूनपर्यंत कोणच नाही आम्ही शिवून घेत नाही तसलेला होत ते आता कोण पावला आणि आम्ही अजून कुठल्याच हॉटेलात पाणी हॉटेलात आणि जात नाही पाणी प्यायला खायला काही
अजूनपर्यंत या काउंटर गेलं नाही. नाही तुम्हाला असं वाटलं तर वडापाव खायचंय. काय खायला जायना म्या? नाही मी बाटली ठेवताव पाणी नळाचं घेताव पेताव बसताव. आणि जर कोणी जर आणून दिलं तुम्हाला मी जाईना कशाला. मी कुणी पाहुणे राहुले आले कुणी माझ्यासारखा पाहुणा आला मी तुम्हाला काही खायला घेऊन आलो वडापाव आणला काही ठेवा आपण ते काय पाव बिस्कुट म्या काही खाईना. हो ना बिस्कुट मी खाईना. बिस्किट पण नाही काहीच खाईना. भाकर आणि भाजी. भाजी भाकर भाकर भाजी खायना मन काही पट नाही आपणाला आवडत नाही. आपण खाल्ल्याच नाही का आवडायचं आपल्याला माहितच नाही की. आता हे रात्री हे भजे हे खिचडे का उगात आपल्या बरोबर नाही नाही घरगुती असं केलं तर खाता काय. आता तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेले नाही? मी दुसऱ्याला पाणी आण रे प्यायला म्हणून आणि म्हणत नाही कोणाला. हो आमचं माणूस असलं तरच सांगतो. वळखीचा कोणी भरोशाचा असला तरच देणार पाणी. नाही तर कोणी असू द्या जाईना म्या. तरी आणि झालंय कालवा कालवी झाली आहे म्हणले म्हणे. आता हे जेवण करू लागले तिथं काय म्हणून झाले. मी असं बाहेर कुठे जेवायला जात नाही. झालं असं म्हणून भागना. आता हा भागना झालं कोणी कसा का असं मला का खायचं म्हणताव. मध्ये द्यायला म्हणता बसताव तिथेच का करावं. आता काही विचारल ना तुला तू नको म्हणा ये ना. हा शिवणूक म्हटलं की भांडण. तुम्हाला इंग्रजी येते का? इंग्रजी नाही इंग्रजी. हिंदी? हिंदी येते. हिंदी येते का? हिंदी येते. बोला ना मग हिंदी मध्ये बोला. आता हिंदी मध्ये माणूस झाला तर बोलते उभं काही काम नाही ते कसं बोला. काम आठवला त्याला काम कोण बोलतो ना हिंदी मध्ये. हिंदी मी बात करू अभी. हिंदी में बात करो. हिंदी में. हिंदी में चुपका चुपका से बात करते हैं. कुछ तो काम पड़े तो बात करते हैं. अच्छा चुपका चुप क्या बोल को करना. बच्चे कब हो गए? बच्चे 72 के पहले 3 हुए थे. 72 के पहले 3 बच्चे. 3 बच्चे हुए थे. अच्छा हाँ तो आपकी उम्र कितनी थी? किसकी आपकी उम्र? आपकी उम्र याद नहीं है. वो मौत की कई को याद रहती. 20-25 हाँ होगी. आप 25 को कैसा मानेंगे? 3 बच्चे हुए थे. हाँ 72 को. 72 को 3 बच्चे. हाँ आज की बात आ गया. वो 72 होने के बाद इसकी माँ पैदा हुई है बाद में. हाँ अब हमारा कुछ भी रहा नहीं. कितने बच्चे हैं आपको? आपको 4 है. 4 बच्चे. हाँ पहले तो बहुत बच्चे होते थे. 7 हुए थे मजे. 7 बच्चे. हाँ 3 मरे 4 रहे. कितने डजन बच्चे होते थे पहले? हाँ 1 डजन. आई 1 डजन 20 होते थे. 20 वो किसे तो होते सबको नहीं. हाँ किसे तो होते किसी को. हाँ चांगली हिंदी तुमची. माझ्या पेक्षा चांगली हिंदी बोलतात तुम्ही. येत आहे सगळं. हो इंग्लिश आहे ना. मला माहितच नाही ना. आता येते तुमच्या काळात नव्हतं शिक्षणच नव्हतं. हा शिक्षण नव्हतं म्हणलं. तरी तेवढं शिकलं परिवडी पाटी ते कळती आहे. पाटी एसटी गाडीवर तुमचे कोल्हापूर शिंगणापूर कुठे जायचं तिथे कळतय लगेच. म्हणजे गाडी आल्यावर थांबवायला बघते चालतय. मी कुठं चुकून जाणार नाही देशात गेले ते. हरवले तरी हरवू द्या पण परत येतो. परत येणार तुम्ही कळतय बघा. कळतय कळणार नाही पाटी कळतीय. बाप
बाबांची चांगलीच हिस्ट्री आहे मग नाही आता त्यांचं जावळ काढायचं होतं कोल्हापूरला हो मग मला जमाना गेला मी ह्याला वाट लावलं ह्या दोघा तिघाला कोल्हापूरला ह्याला बारीक होत ह्या लेकरा एवढं वाटत तुम्ही घेऊन गेले का एकटेच हा मग ती पोरगी होती की लेख दोघ त्यांना घेऊन आता ह्या देशातच हा आणि एक महिन्या कोण पोळा करून सरळ महिन्या कोण कळत कोटवर बी जाताव पर येताव कळत बाकी मग आणखीन काही विशेष आता दुसरं काय आपण आता निवांत आराम का आता आराम कर कवा तरी असं उघड असले तर जाताव शेताकडे नको वाटला तर बसताव आता काय निवांत आराम आरामच आहे आता आता काय करायचं का पोते उचलायचं आहे बरोबर आता पोते उचलणाऱ्याला ते 25 किलो 10 किलो 20 किलो झाल्यात आमचे 1 क्विंटलचे पोते तेवढे उचलावं लागतो पहिले उचलायचे हा मग वाढत नाही 100 किलोचे हा आम्हाला ते 50 किलोचे पण उचलत नाही 25 किलोचे उचलणार कोण मला उचलणार नाही 25 किलोच 10 किलो उचलणार नाही मला दैवाच्या गोष्टी म्हणजे तसा काळ बदलत चालला ना पहिलं कसं खाणं नव्हतं म्हणजे खायला पोटभर आणलं नव्हतं परंतु जे खात होते ते कसदार होत बरोबर पण ते ताकद होती ते अन्न त्या अन्नात ताकद होती आता हायब्रिड झालं सगळं ना फवारे शेतीला खत औषध त्यामुळं असं कृत्रिम जीवन झालं सगळं आता त्याच्याशी परेच नाही बघा आता ते आमचे अन्न काम आहे त्यात तुम्हाला बघायला मिळणार खायला तर कुठलं मिळत चालेल मग बाबा मी मुलाखत दिली आपल्या डिजिटल मराठीला या युट्यूब चॅनलला त्याबद्दल तुमचे हार्दिक स्वागत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी You are the leader. I got it.